इयत्ता 4 मराठी बालभारती पान क्रमांक 26 आम्ही आमचे अनुभव लिहितो। मुलांनो, तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता। घडलेल्या घटना प्रसंग तुम्ही मित्रांना सांगता, घरी सांगता, पण तुम्ही लिहून ठेवता का? नाही ना, काही मुले लिहून ठेवतात। तुम्हीही लिहिण्याचा प्रयत्न करा। तुमच्याच वयाच्या सुमन सोनवने हिने लिहिला आहे, पान क्रमांक 26 हा अनुभव दिला आहे। तिचा तो अनुभव आपण वाचूयात आणि तुम्ही देखील तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या वहीमध्ये लिहा। सुमनने लिहिले आहे, आई आणि बाबा बाजारात गेले होते। मी आणि शेजारचा अन्वर गृहपाठ वही पूर्ण करत बसलो होतो। अंगणातल्या झाडाच्या सावलीत बसून खेळायला, अभ्यास करायला आम्हा दोघांना खूप आवडायचे। आम्ही दोघंही लिहिण्यात दंग होतो। इतक्यात जोराने ओरडण्याचा आवाज आला। आम्ही दचकलो व आवाजाच्या दिशेने धावलो। बघतो तर काय, मांजरीचे छोटेसे गोजीरवाने पिल्लू, त्याच्या पायाला जखम झाली होती। त्या पिल्लाच्या पायावरून कुणाची तरी सायकल गेली असावी असे आम्हाला वाटले। ते खूप घाबरले होते। आम्हीही घाबरून थोडे लांबच जाऊन उभे राहिलो। ते खूप ओरडू लागले। पुन्हा त्याच्याजवळ जाऊन उभे राहिलो। ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज काढत होते। पिलाच्या पायाजवळ थोडेसे रक्त आलेले मला दिसले। लगेच मी घरातून हळद आणली, पाणी आणले व त्याच्या जखमेवर हळद लावली, त्याला पाणी पाजले। तेवढ्यात आई बाबा आले। आम्ही त्यांना सर्व काही सांगितले। मांजरीचे पिल्लू घराच्या पाठीमागच्या दिशेकडे पाहत होते। ते बाबांच्या लक्षात आले। बाबांनी घराच्या मागे जाऊन शोधले। आमच्या घरामागच्या पडक्या भिंतीजवळ एक मांजर व तिची 3-4 पिल्ले आम्हाला दिसली। ती मांजर या जखमी पिल्लाची आई असावी असे आम्हाला वाटले। बाबांनी पिलाला अलगद उचलले आणि त्याच्या आईजवळ सोडले। आईला पाहताच ते पिल्लू आईला बिलगले। मुलांनो, असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।